नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजचा व्हिडिओ कशावर आहे हे तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही थंबनेलवर बघितलंच आहे। मी आज तुम्हाला गणेश चतुर्थीच्या 5 PhD फाईल देणार आहे। ह्या 5 PhD फाईलची 1 GB फाईल तुम्हाला डाउनलोड करायची आहे। डाउनलोड लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तिथं दोन लिंक दिलेले आहेत, एक वेबसाईटची आहे आणि एक दुसऱ्या वेबसाईटची आहे। जी एक पहिली जी आहे ती मी माझ्या पहिल्या वेबसाईटची दिलेली आहे, त्याच्यावरून जर तुम्हाला डाउनलोड झालं तर ठीक आहे, नाही जर झालं तर तुम्ही खालच्या त्याच्या खालच्या एक लिंकवर जाऊन डाउनलोड करू शकता। तर ही जी फाईल तुम्हाला एकदम फ्रीमध्ये आहे, याच्यामध्ये 5 PhD फाईल आहेत। तर याला डाउनलोड करा आणि एक्स्ट्रा टियर करून याला तुम्ही यूज करू शकता। आणि याच्यामध्ये पहिले अगोदर माहिती घ्या, याच्या PhD फाईल कशा आहेत, त्याच्यामध्ये कसा तुम्ही बदल करू शकता, याची सगळी माहिती तुम्ही घ्या। आणि जास्ती आणि मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा। आणि मित्रांनो, व्हिडिओबद्दल काय बोलायचं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा, बेल आयकॉनला प्रेस पण करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, एक 5-6 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो, तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघून मला सपोर्ट करा। तर मित्रांनो, या 5 PhD फाईल याच्यामध्ये आहेत, हे थंबनेलवर तुम्ही बघितलेलं आहे। तर याच्यामध्ये पहिली PhD फाईल ही आहे, ही PhD फाईल याच्यामध्ये पहिली। तर याच्यामध्ये तुम्हाला फोटो चेंज करता येतात, हे इथं फोटो लावायचे आहे तुम्हाला, जे कस्टमरला द्यायचे किंवा मग तुमचा फोटो तुम्हाला इथं लावायचा आहे। बाकी याच्यामध्ये इकडं काय बदल करायचं तुम्ही बदल पण करू शकता। आणि ही जी PhD फाईल आहे मित्रांनो, त्या फक्त सोशल मीडियासाठी आहे, फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम व व्हॉट्सअपवर स्टेटस तुम्ही ठेवू शकता, हे सगळीकडे तुम्ही या सोशल मीडियावर यूज करू शकता। बाकी याला तुम्ही याची प्रिंट काढू शकत नाही, कारण की हे फक्त सोशल मीडियासाठी याची साईज घेतलेली आहे। तर ही एक पहिली PhD फाईल आहे आणि ही दुसरी PhD फाईल आहे। याच्यामध्ये ही ग्रुपची आहे, ग्रुप PhD फाईल आहे। याच्यामध्ये तुम्हाला फोटो टाकता येतात, खाली शुभेच्छुकचं नाव टाकण्यासाठी इथं मी इथं पट्टी दिलेली आहे। आणि इकडून पण तुम्ही फोटो ठेवू शकता, इथं गणेश चतुर्थी हे नाव घेतलेलं आहे। बाकी याच्यामध्ये तुम्हाला अजून बदल करायचा तुम्ही बदल पण करू शकता। याच्यामध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड चेंज करता येते, इकडं हे जे रेक्टँगल जे मी डबे घेतलेले आहेत हे पण तुम्ही चेंज करू शकता। इथं तुम्हाला इथं काय नाव चेंज करायचं ते पण करू शकता। इथं तुम्ही तुमचा लोगो टाकू शकता, दुकानाचं तुम्हाला नाव टाकायचं तर तुम्ही नाव टाकू शकता, किंवा मग स्वतःचं तुम्ही इथं नाव टाकू शकता। आणि ही 2 नंबरची PhD फाईल आहे, याच्यामध्ये हे PNG नाव आहे, याला तुम्हाला एडिट करता येत नाही, हे PNG नाव आहे। बाकी ह्या नावाला एडिट करता येते, हे सिरिलिपीचे नाव आहेत खालचं आणि हे एक सिरिलिपीचं नाव आहे। बाकी याच्यामध्ये अजून ही एक PhD फाईल आहे, इकडं पण तुम्हाला बघू शकता असे फोटो लावता येतात। इथे शुभेच्छुकचं नाव टाकायचं, जे मित्रमंडळाचं जे असेल ते, इकडं पण तुम्हाला फोटो लावता येतात। बाकी तुम्हाला इथं काय नाव टाकायचं ते नाव तुम्ही टाकू शकता। इथं गणपतीचा फोटो तुम्हाला चेंज करायचा तुम्ही करू शकता। मी गणपतीचा फोटो बॅकग्राऊंडच्या हिशोबाने ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर हे नाव जे आहे, हे नाव पण नावाचं जे कलर आहे हे त्याच्यामध्ये मॅच झालेलं आहे, म्हणून मी हे ठेवलेलं आहे। जर तुम्हाला याच्यात बदल करायचं तर तुम्ही बदल पण करू शकता। तुम्हाला फक्त इकडल्या साईडला लेअर आहेत, या लेअरवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, बाकी याच्यामध्ये काहीच करायचं नाही। कोणती लेअर कशाची कुठं काय इथं तुम्हाला बघायचं आहे आणि याला एडिट करायचे आणि याला वापरू शकता तुम्ही। त्यानंतर ही एक PhD फाईल आहे 4 नंबरची, ही 4 नंबरची PhD फाईल आहे मित्रांनो। याच्यामध्ये पण सेम प्रोसिजर आहे, तुम्हाला जे बदल करायचं ते तुम्ही बदल करू शकता। इथं खाली मी फोटो लावण्यासाठी जागा केलेली आहे, तुम्हाला इथं फोटो लावता येतात जितके फोटो। हे ग्रुप डिझाईन आहेत, ग्रुप बॅनर डिझाईन आहेत मित्रांनो, तर हे ग्रुप बॅनर डिझाईन्स तुम्ही याला यूज करू शकता, इथं फोटो लावू शकता। आणि जर तुम्हाला मेन 2 फोटो लावायचे तर हे एक रेक्टँगल तुम्ही काढू शकता आणि हे काढू शकता। इथं तुम्ही एक उभा फोटो लावू शकता, इथं एक उभा फोटो लावू शकता, खाली शुभेच्छुकचं नाव टाकू शकता। बाकी याच्यामध्ये तुम्हाला बदल पण करता येतो, जे बदल करायचं ते तुम्ही करू शकता। त्यानंतर ही एक शेवटची PhD फाईल आहे मित्रांनो, इथं पण तुम्ही फोटो लावू शकता, इथं पण तुम्हाला इमेज चेंज करता येतो, फोटो जर चेंज करायचं ते फोटो पण तुम्ही चेंज करू शकता।
आणि हे जे नाव आहे हे पी एन जी नाव आहे आणि हे सिरिलिपीचं नाव आहे हे पण सिरिलिपीच आहे. बाकी याच्यात तुम्हाला काही पण बदल करायचा तर ते बदल तुम्ही करू शकता. किंवा मग स्वतःसाठी यूज करायचं तर तुम्हाला हे डबे काढायचे, हे रेक्टँगलचे टूल आहेत हे काढायचे तुम्हाला. बाकी तुम्हाला एकूण फोटो लावायचा आहे तुमचा, आणि जर तुम्हाला फोटो नाही लावायचा तर हे काढून हे पण पट्टी काढायची. आणि तुमच्या इथं तुमच्या दुकानाचं जे नाव आहे ते तुम्हाला इथे टाकायचे, किंवा मग तुमचं जे नाव आहे तुम्हाला इथे टाकायचे. तर ह्या 5 पी एच डी फाईल आहेत मित्रांनो, हे थंबनेलवर तुम्ही बघितलेले. तर हे 5 पी एच डी फाईलची जी फाईल तुम्हाला ही डाउनलोड करायची. तर याची 89 MB फाईलची साईज आहे मित्रांनो, 89 MB आहे. याला तुम्हाला डाउनलोड करायचे आणि एक्स्ट्रा क्लिक करायचे. याला राईट क्लिक करायचं, एक्स्ट्रॅक्ट करायचं आणि एक्स्ट्रॅक्ट करून याला तुम्हाला सेव्ह करायचे, ओके करायचे. तर याला हे पासवर्ड आहे, पासवर्ड तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळून जाईल. मला व्हॉट्सअप करा, व्हॉट्सअप तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मिळून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये बघा किंवा मग तुम्हाला जे लिंक दिलेली आहे डाउनलोडची तिथं तुम्ही गेल्यावर वेबसाईटवर तुम्हाला माझा व्हॉट्सअपचा नंबर मिळेल. तिथून तुम्ही नंबर घेऊन मला व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट पाठवून माझ्याकडून तुम्ही याचा पासवर्ड घेऊ शकता. तर ही फाईल आहे ओपन करायची, तर याच्यामध्ये 5 पी एच डी फाईल आहेत. 1 GB फाईल तुम्हाला डाउनलोड करून त्याच्यामध्ये 5 पी एच डी फाईल आहेत. तर याला मोठं करून दाखवतो. हे बघा, ह्या 5 पी एच डी फाईल आहेत. तर तुम्हाला फक्त झिप फाईल डाउनलोड करायची आणि याला यूज करायचे. तर आजच्यापुरतं एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.